जीवनामध्ये सर्वात मेन गोष्ट काय असन तर ते आहे अंडरस्टँडिंग. जीवनात आहे ना राईट थॉट राहत ना रॉंग थॉट राहत, राईट अंडरस्टँडिंग राहते. आपलं जे जीवन नाही का काम करते कशावर करते माहिती आहे का, अंडरस्टँडिंगवर करते. तुमच्या मनात अंडरस्टँडिंग आहे का मी हे करू शकणार नाही तर निगेटिव्ह थॉट आहे ना आपोआप तयार होते. तुमच्या मनात अंडरस्टँडिंग आहे का मी हे करू शकतो तर पॉझिटिव्ह थॉट आपोआप तयार होते. देर इज अ रिव्हर, देर इज अ डीप वॉटर इन द रिव्हर. तुमचं बोट पाण्यातून वाहत आहे, अचानक बोटला होल पडलं तर तुम्ही पोहण्याकरता दिमाग लावाल का, तुम्ही पोहू शकाल का, वेळेवर तुम्ही तयारी करू शकता का? तर तुम्हाला का नाही, जेव्हा तुम्ही शांत वेळत आहे तेव्हाच तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, तयारी करावं लागेल, पोहणं शिकावं लागेल. कठीण परिस्थितीवर दिमाग नाही लागत, दिमाग हा 24 तास सुरू ठेवावं लागते. वेळेवर फक्त टेन्शन येऊ शकते, वेळेवर दिमाग नाही लागू शकत. व्हॉट इज द यूज ऑफ माइंड? अलर्टनेस ऑफ लाईफ. युअर लाईफ शुड बी ऑलवेज अलर्ट, अवेअर. यू शुड ऑब्झर्व, यू शुड वॉच. मुलगी आहे म्हणून जीवन संपलं असं होत नाही. मुलीसुद्धा मुला एवढंच काम करू शकते. गर्ल कॅन डू वर्क मोर इफेक्टिव्ह दॅन बॉईज. बट मोस्ट ऑफ द लेडी हॅव अ फिलिंग इवन टुडे, दे थिंक आय एम अ गर्ल, आय एम वुमेन, व्हॉट कॅन आय डू. अरे तेच मुलगी राहते जेव्हा पती बेवडा निघते ना पूर्ण कुटुंब सांभाळते, मग तेव्हा तिला कुठली ताकद येते? तर ती चार मुलंही सांभाळते, पतीही सांभाळते आणि पूर्ण कुटुंब सांभाळते. आता आपल्या भारतात कसं ओळखते, पतीमुळे पत्नीला ओळखते, असं व्हायला नाही पाहिजे. सी शुड हॅव हर ओन आयडेंटिटी. उद्या तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं आहे तर तुम्ही आज इंग्लिश शिकाल का? जेव्हा तुमचे खाली महिने आहे, खाली वेळ आहे, ज्या वेळात तुम्हाला इंग्लिश शिकायला चान्स आहे त्यावेळेस तुम्हाला तयारी करून ठेवावं लागेल. तेव्हा वेळेवर तुमची जी तयारी आहे हे तुम्हाला दिमाग लावायला हेल्प करेल. वेळेवर फक्त टेन्शन येऊ शकते, वेळेवर दिमाग नाही लागू शकत. वेळ काय येते, टेन्शन येते. अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट, राईट अंडरस्टँडिंग माणसाला मोठं बनवतं.